हाय फ्रेंड्स कल्पनास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपी बघून तुम्ही लाईक करता त्यासाठी धन्यवाद आजची आपली रेसिपी छोटीशी आहे आज आपण झटपट बनणारा आणि याला तुम्ही जास्त बनवून वर्षभर स्टोअर करू शकता असा हा शिकंजी मसाला बनवणार आहोत आपण हा तुम्ही लिंबू सरबत सोडा छास यामध्ये टाकून याची चव आणखी दुपटीने वाढू शकता चला तर मग बनवायला सुरुवात करूया शिकंजी मसाल्यासाठी टोटल चार चमचे जिरे ह्या चमच्याच मापाने मी जिरे घेतले आहे यातले दोन चमचे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि दोन चमचे कच्चे जिरे वापरायचे आहेत दोन चमचे काळी मिरी जर तुम्ही पावडर घेत असाल तर एक चमचा घ्यायची आहे दोन ठिकाणी मीठ त्यातले दोन चमचे काळे मीठ आणि एक चमचा साधं मीठ घ्यायचं आहे सात ते आठ वेलची एक चमचा चाट मसाला जिरं भाजून घेऊया गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला होता यामध्ये दोन चमचे आपल्याला जिरं आहे आणि एक मिनटं फक्त आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे यामध्ये मिरी पण आपल्याला भाजून घ्यायची एक मिनटामध्ये थोडंसं जिरं भाजून झालं की आपल्याला मिरी पण त्यामध्ये टाकायची आहे आणि दोन्ही आपल्याला एक मिनटं भाजून घ्यायचं आहे जिऱ्याचा चांगला स्मेल यायला लागला की आपलं जिरं भाजून झालं म्हणायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचं आपल्याला जिरं आणि मिरी भाजताना भाजून झालेलं चाह। आहे मी काढून घेते मिक्सरच्या जारमध्ये वेलची कच्चे जिरं आणि आपण जे भाजलं होतं जिरं आणि मिरी हे टाकून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे मिक्सरला फिरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचे झाले यामध्ये आपल्याला चाट मसाला काळं मीठ साधं मीठ हे टाकून परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही एकदम पण सगळे मसाले टाकून हे फिरवून वाटू शकता बघू शकता या पद्धतीची पावडर झाली पाहिजे छान बारीक पावडर झाली आपली चिकंजी मसाला तयार झालेला आहे हे मी प्लेटमध्ये काढून घेते आता चिकनजी मसाला तयार झाला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो किती वापरायचा आणि कोणते कोणते फ्लेवर आपण याला देऊ शकतो ते बघूया ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटने नक्की कळवा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू